टक टिक टिक टक टक टिक टिक। भगवानच्या आयुष्याच्या टाईपरायटरचं टंकलेखन आज एकदम थांबलं होतं। 7 वर्ष, सतत 7 वर्ष सकाळ संध्याकाळ त्याची बोटं यंत्रावर फिरत आली होती। त्या यंत्रावरच्या ABC या अक्षरांनी भगवानच्या शरीरातल्या व्हिटॅमिन्स विरुद्ध तब्बल 7 वर्ष लढाई पुकारली होती। त्या 26 अक्षरांच्या चक्रव्यूहातून गेली 7 वर्ष भगवान फिरत होता। आपली लाडकी सुमन आणि छोटा छतू यांच्याकडे लक्ष पुरवायला त्याला वेळ कुठे होता? एखाद्या पूर्वजन्मात त्यानं रेमिंग्टनचं घोडं मारलं होतं की त्याचा चावा घेतला होता, म्हणून 7 वर्ष त्याला आपल्या पापाचे घडे अशा रीतीनं भरावे लागत होते। पण आज भगवानची त्या यंत्राच्या मगरमिठीतून मुक्तता झाली होती। भगवान टायपिस्ट नव्हता, आज तो स्टेनोग्राफर झाला होता। रेमिंग्टनच्या 7 वर्षाच्या गुलामगिरीची बंधनं जुगारून देऊन त्यानं आज पिटमन आणि ग्रेग यांच्याशी जोडीनं करार केला होता। आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या पगारात 30 रुपयांची ज्यादा वाढ झाली होती, 60 चे 90 झाले होते। खेरीज महागाई भत्ता काळ्या बाजाराला आणखी काजळ लावायला उपयोगी पडत होता। या काजळाच्या जोरावर सुमनला पांढरं तलम पातळ आणि छतूला साखरेचा खाऊ बक्षीस देण्याचे भगवानचे मनसुबे चालले होते। कोळशाच्या शेगडीला कंटाळलेली सुमन त्याला डोळ्यापुढं दिसू लागली। तेवढ्यात शेगड्याऐवजी भगवानला स्टो दिसू लागला। पंप देण्याचं काम त्याच्याकडे होतं। सुमननं पाणी ठेवायचं आणि त्यात मोजून चहा साखर त्यानं टाकायची। छतूचा साखरेचा हट्ट तिनं पुरवायचा तर चॉकलेटचा पुरवठा करण्याचं काम त्याचं। लहानग्याचा हट्ट पुरवण्याच्या बाबतीत त्यांच्यात चढाओढ लागायची आणि मग लटक्या रागाच्या आवेशात त्यांचं गोड भांडण व्हायचं। पिठमन बगलेत मारून आज भगवान ऑफिसात आला तरी त्याच्या भावी जीवनाची सुख स्वप्ने त्याला सारखी दिसत होती। आत येताच टाईपरायटरवरच्या त्या काळ्याभोर झाकणाकडे त्यानं एक तीव्र आणि उपेक्षागर्भ दृष्टिक्षेप टाकला। आज साहेबापुढं सतत उभं राहायचं म्हणून भगवाननं ठेवणीतला टाय बांधला होता। केसावर कसलंसं सुवासिक शिंपडलं होतं। खूप घोटून दाढी केली होती आणि त्यामुळं अधिक घाम येईल म्हणून की काय लाडक्या सुमननं तिच्या ट्रंकेच्या गाभ्यात दडवून ठेवलेला तलम रुमाल कोटाच्या वरच्या खिशात मोठ्या डौलात खोवून ठेवला होता। तेवढ्यात पट्टेवाला पुढं झाला आणि थोडंसं अधिक लवून सलाम करीत भगवानला म्हणाला, साहब आपको बडे साहब याद फरमाते है। भगवाननं झटकन तोंडावरून रुमाल फिरवला आणि तो आत शिरला। साहेबांचा आजचा नूर काही न्यारा होता। तलम रेशमी सूट, तसलाच टाय आणि तोंडात त्यांचा आवडता चिरूट। साहेबांना एवढा कसला आनंद झाला होता न कळे। भगवाननं हॅट काढून लावून त्यांना अभिवादन केलं। ओ मिस्टर भगवानराव, चिरूट बाजूला सारून साहेब उद्गारले, आज तुमचं टायपिंग बंद, दुसऱ्या कुणाची तरी टायपिस्ट म्हणून नेमणूक होईल। मला एक स्टेनोग्राफर गेली 7 वर्ष हवा होता। 7 वर्ष स्टेनोग्राफर शिवाय 7 वर्ष काढली मी। शेवटी फायनान्सनं दिली एकदाची मंजुरी। आणि असं पहा मिस्टर भगवानराव, एखाद्या प्रबंधाच्या धर्तीवर खाणीच्या उत्पादनाचा अहवाल लिहिणार आहे मी। ठीक आहे साहेब, फार उत्तम, भगवान हसून म्हणाला। त्याच्या मनात आलं, आता आपल्याला ज्यादा कामाचे ज्यादा पैसे मिळणार। तेवढ्यात साहेब पुढं म्हणाले, शनिवार आणि रविवार खेरीज रोज रात्री 8 ते 11 तुम्हाला माझ्या बंगल्यावर यावं लागेल। रिक्षाच्या खर्चाचा हिशोब ठेवा आणि असं पहा, कागद जाताना घेऊनच जा। काम कसं व्यवस्थित पार पडलं पाहिजे या स्थितीवर माझी बढती अवलंबून आहे, समजलात? 1200 ते 1500 व्हायला 6 वर्ष लागली, तसं आता उपयोगी नाही। पे कमिशनचा पाचकळपणा अंमलात येण्यापूर्वी मला 2000 झालेच पाहिजेत। तर काय साहेब, भगवान बावरत म्हणाला, तर तुमच्या अधिक बढतीची मी पुन्हा शिफारस करीन। पण भगवान चाचरत म्हणाला, रोज रात्री यावं लागेल मला, त्याचं काही विशेष नाही, पण तुम्हाला 30 रुपये बढती दिली आहे। सगळ्या जगावर उपकार करण्याचा आव आणून साहेब म्हणाला, समजलात? उद्या 8:00 हजर राहा तुम्ही। अच्छा। 5 वाजले। तोंडाला पावडर लावून शेपटा सोडून छतूला कडेवर घेऊन सुमन भगवानची वाट पाहत दारात उभी राहिली। पण भगवान आला तो किंचितशा त्रासिक चेहऱ्यानंच। त्यानं ठरल्याप्रमाणे छतूला चॉकलेट आणलं नव्हतं।
सुमननं किंचित चपापून विचारलं. काही विशेष? चहा तयार आहे म्हटलं केव्हाचा? वा रे वा, भगवान उसनं हसू आणि उद्गारला. छान, घरी केव्हा येईन असं झालं होतं मला. फार काम पडलं वाटतं आज ऑफिसात. छे छे, तसं काही नाही. मग बढतीचं नक्की आहे ना का आणखी? छे ग, बढती मिळणारच, पण साहेबाचं काम फुकट करावं लागणार, ते सुद्धा रात्री. त्यांनी जादा पैसे नको का द्यायला? महागाई ही अशी. तर बाई, द्यायला हवे म्हणजे काय, दिलेच पाहिजेत. मिली, पावडर तरी किती महाग, 14 आणे, काय चेष्टा आहे? मी सोडणार नाही त्याला, बघूया आता उद्या. हो, विसरलेच मी, सुमन म्हणाली. रखमा धुण्याला आली नाही आज, पगारात 1 रुपया वाढवा म्हणते. भलतच, भगवान संतापून म्हणाला. या मोलकरणींनी ठरवलंय तरी काय, सदान कदा बढती 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 आहे तरी काय हे? भगवानचा पारा 100 पुढं थोडा सरकला तो रखमा आत आली. तिला पाहताच भगवान ओरडला. काय ग रखमे, सदान कदा तुला रुपया हवा कशाला ग? काय चेष्टा आहे का थट्टा आहे? मालक, मीठ मिरची लय महाग झाली आ, रुपयाला 1.5 शेर. ज्वारीला हवा रुपया मालक, भाव कडाडलेत. मग आम्ही काय करणार त्याला? सुमनबाई चेकाळल्या. रुपया जादा हवा, नाहीतर उद्यापासून काम नाही होणार माझ्या हातानं. रखमेने शेवटचे अस्त्र बाहेर काढले. झालं, भगवानचं डोकं भडकलं. साहेबाला बढती हवी होती, भगवानलाही बढती हवी होती, रखमेलाही बढती हवी होती. साहेबानं भगवानला बढती दिली ते आपलं खाजगी काम होऊन आपल्यालाही बढती मिळेल म्हणून. भगवानला हा भयंकर अन्याय वाटत होता. पावडर, स्नो, तलम पातळ, रुमाल, वुलनचे सूट किती किती महागले होते. साहेबानं जादा कामाचे जादा पैसे दिलेच पाहिजेत असं भगवानला राहून राहून वाटत होतं. साहेबांची नाजेशाही त्याला क्रूर, भयंकर, निर्दय, आत्यंतिक अन्यायाची वाटत होती. छे छे, भगवान हा जुलूम सहन करणार नव्हता. रखमा भगवानचा जुलूम सहन करणार नव्हती. भगवानला साहेबाचा जाच असह्य वाटत होता, पण रखमेवर कामाचा जुलूम करायला त्याला काहीच वाटत नव्हतं. रखमा एक मासोळी होती, भगवान मासा होता, तर त्याचा साहेब जणू एखादा भला मोठा शार्क होता. दुसरा दिवस उजाडला. रखमाला रुपया बढती मिळाली नाही म्हणून ती कामावर गेली नाही. ठरल्या वेळी रात्री 8 भगवान साहेबांच्या बंगल्यावर हजर झाला नाही म्हणून त्याची बढती संपली. भगवानची फुकट स्टेनोग्राफी मिळाली नाही म्हणून साहेबांच्या थेसिसच्या वह्या त्यांच्या मुलांना माशाचं ड्रॉइंग काढायला बहाल करण्यात आल्या आणि साहेबांच्या बढतीचे मनोरे ढासळले. तिसरे दिवशी साधा टाय लावून भगवान ऑफिसात आला. ते काळं झाकण बाजूला सारून यंत्रावर त्यानं कागद लावले व त्याची बोटं त्याला नकळत त्या यंत्रावर झरझर फिरू लागली. टक टक, टिक टिक, टक टक, टिक टिक,